प्रिय विद्यार्थी नमस्कार कसे आहात तुम्ही मजेत ना चला आता आपण परत बागेविषयी माहिती घेतली आता या व्हिडिओमध्ये आपण फळ प्रक्रिया म्हणजे काय हे समजून घेऊ आणि फळांमध्ये आपण कोणत्या जिल्ह्यात राहतो बरं बरोबर जळगाव जिल्ह्यात आणि जळगाव जिल्ह्याचे सर्वात प्रसिद्ध फळ कोणते आहे तर केळी बरोबर तुम्ही गाणं म्हटलं आहे ना पहिली गाडी आली गाडी आली जळगावहून केळी आणली भरून भरून तर मग आता आपण या ठिकाणी केळी या फळाविषयी माहिती घेऊ पण फळाविषयी माहिती घेताना फळं लागतं कशाला या ठिकाणी मी जिथे उभे आहे तुम्ही बघत असाल की हे केळीचं झाड तुम्ही या ठिकाणी बघत आहात आता आपण समजून घेऊ की केळीचं खोड कसं असतं त्याला फूल कसं येतं त्याला फळ कसं येतं आणि हो केळी आपण सर्वांनी बघितलेलं आहात तुम्ही खातात फळं हे एक आपला पौष्टिक आहार आहे चला तर मग आता आपण पहिले केळीविषयी माहिती समजून घेऊ हे केळीचे खोड आहे केळीचे खोड ठेजूळ मृदू व जाड असते केळीच्या खोडाचा रंग हिरबट असतो हे केळीचे पान आहे केळीचे पान लांब व रुंद असते त्याचा उपयोग आपण जेवणासाठी देखील करीत असतो केळीस घड येण्यापूर्वी केळफूल येते नंतर त्र्यापासून क्रमशः फळांची निर्मिती होते तसेच केळींपासून वेपर्स निर्मिती केली जाते व्हिडिओमध्ये बघत आहात की केळ्यांपासून वेपर्सची निर्मिती चिप्स असे देखील तुम्ही म्हणतात प्रकारे केली जात आहे यामुळे रोजगार उपलब्ध होतो आपण बघतो की गावाला जाताना रस्त्याच्या कडेला केळीचे वेपर्स विकणारे बसलेले असतात हा केळीचा घड आहे फळ प्रक्रिया करून फळांपासून अनेक प्रकारचे पदार्थ तयार करण्यात येतात त्यातील हा एक पदार्थ आहे आपण सर्वांनी तो खाल्लेला आहे आणि तुम्ही बघितलेला देखील आहे धन्यवाद